सिंगरौली जिल्ह्यातील बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्यांचा सुळसुळाट। पोलीस निरीक्षक बोंधनपाडा यांना अंधारात ठेवून बोलडा बीट जमादार यांच्या आशीर्वादाने अवैध धंद्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत असल्याचे उघडकीस गावकऱ्यांनी आणले। पोत्रा गावातील महिलांनी एकच एलगार ठोकला, ठाणेदार साहेबांनी बदली करावी, कर्मचाऱ्यांचा अहवाल पाठवून निलंबन करावे अशी चविष्ट चर्चा बोलडा परिसरात होत आहे। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी विलास पाटील। सगळ्याला सूचना दिल्या, आम्ही आंदोलन करतो म्हटलं त्याचा कुठलाही फायदा नाही झाला। अखेरला आमच्या गावचे सरपंच रघुनाथराव गोवाडे व काही महिलांनी मिळून इतरी दारू टोपल्यामध्ये लहान लहान लेकर घेऊन येत असताना ती आम्ही पकडली व आता आम्ही सर्व पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की इथून आम्ही आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत। पोत्र्याचे सगळे अवैध धंदे बंद झाले पाहिजे। ही जिथं दारू विकतात तिथं महादेवाचं मंदिर आहे, अंगणवाडी शाळा आहे, या सर्व लहान लहान बालवयातील। मी कोत्रा या गावची पोलीस पाटील बोलत आहे। इथे जमण्याचे कारण की इथे अवैध दारू पकडलेली आहे। इथे वारंवार मी प्रशासनाला कळू इच्छिते की याच्या आधी मी खूप प्रकारे सांगितलेले आहे, व्हिडिओ पण पाठवलेले आहेत की आमच्या गावामध्ये अवैध प्रकारे दारू विक्री होत आहे, पण तरी पण त्याच्यावर कुठलीही या प्रकारची कारवाई घेण्यात आलेली नाही। आणि समस्त गावकऱ्यांचं म्हणणं आहे आता की जर याच्यावर लेखी कारवाई किंवा याच्यावरती काही प्रशासनाने ठोक निर्णय नाही घेतला तर आम्ही रास्ता रोको करू। साहेब एकदा सोडून दोनदा तीनदा मी सरपंचाकडे गेलो, माझा नवरा दारू पिऊन मावशा पुतण्याचे एवढे भांडण झाले, घरामध्ये फाशा घ्यायची वेळ आलती। साहेब एवढं जर ऐकून सनी तर सरपंचाला आमचं काय करावं म्हणून सरी काही कळालं नाही। साहेब भांडणं करून करून मी अपंग असून एक शेळी वळायलो आणि नवऱ्याला हे दारू पिऊन भांडणं करवायला म्हणून सरी मी बाहेर गावाला सुद्धा काढली। लाकूड रोज दारू पियाले तर पहाटे उठून आमचं मेहंदी आलंय, मथारही आलंय, पगार आली की अनुदान आलं, पगार आली की तिथं नेऊन द्यायला दोघे तास असून नाही काही आता मोबाईल फोडले मागाय असं असं आम्ही मरता मरता वाचलो। बोला पोत्रा या गावातील मागील 20 ते 25 वर्षापासून या अवैध दारू विक्री किंवा कोणतेही धंदे बंद होते, पण हे नवीन बीड जमादार आले त्यावेळेस पासून त्यांना वारंवार सूचना करूनही हे गावात अवैध धंदे चालू आहेत ते बंद करण्यासाठी आज मी दारू पकडली तरी ते म्हणतात की सुट्टीवर आहेत, माझं येणं होत नाही। तर कृपया प्रशासनाने जीप मध्ये आणली कशामध्ये आणली दारू? स्कूटर। स्कूटरवर आली का? स्कूटर माहितीये का नंबर तिचा? तू नेहमी आणतोस का? हा आजच आणली का पहिल्यांदा? आई काय करते तुझी? अंगणवाडी मध्ये का? बर बर, तू नेहमीच आणतो दारू? पहिल्यांदाच आणली का? तुला किती पैसे देतात ते दारू आणल्याबद्दल? फुकट जाण तू करे दारू विकते कोणी? दारू कोणी? दारू विकते कोण? थांब थांब भाई थांब, बातमी वाढली शांत। दारू कोण विकते? काय नाव पप्पाचं? मिलिंद सोनबा नरवाडे। हे दारू विकतात त्यांच्यासाठी तू काम करतो समजा? आईचं नाव सांग बरं। पिंका मिलिंद नरवाडे। प्रियंका मिलिंद नरवाडे।